नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरात दमण येथील बनावटी दारू गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी एका ठिकाणी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता रात्री 1 वाजेच्या सुमारास या पथकावर 10 ते 12 जणांच्या गटाने दगडफेक केली. तर वैभव गावी त्याने पथकातील अधिकारी अशोक तातू यांच्या इनोव्हा गाडीवर स्कॉर्पिओ गाडी घालत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. अवैध दारू तस्करांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून वैभव गावित यांच्यासह इतर 10 ते 12 जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. नंदुरबार जिल्हा हा गुजरातच्या सीमावर्ती भागात असल्यानं सीमावर्ती भागातील नवापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात दारूची तस्करी केली जात असते. या दारू तस्करीला आशीर्वाद कुणाचा असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या शोधासाठी तपास पथके पाठवण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे. संशयित श्री वैभव गावित आणि त्याचे 10 ते 12 साथीदार यांच्या विरुद्ध आम्ही कलम 353, कलम 427 भादवी अनुषंगाने अतिशय गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटनेची अतिशय गांभीर्याने दखल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे. सदर आरोपींपैकी एक आरोपी राज्य उत्पादन शुल्काच्या ताब्यात आहे. घटनास्थळावरील 2 वाहनं देखील जप्त करण्यात आले आणि उर्वरित आरोपी अटक करण्यासाठी तात्काळ पथक रवाना केले आहे. सदर आरोपींना तात्काळ अटक करून गांभीर्यपूर्वक कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी आम्हाला आदेश केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.